नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वी मराठी युवक भारतीमधील पाठ 3 अनुवाद या पाठावरील संपूर्ण स्वाध्याय कृती आज आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून DM घोरपडे अकॅडमीमध्ये हार्दिक स्वागत करतो. सुरुवात करूया पाठ अनुवाद कृती क्रमांक 1, त्यामध्ये फरक स्पष्ट करा. प्रत्येक प्रकारचे एक उदाहरण या ठिकाणी अपेक्षित आहे. त्यामध्ये एक आहे अनुवाद भाषांतर. याचं उत्तर असं असणार आहे अनुवाद आणि भाषांतर. अनुवादमध्ये पहिल्या ओळीमध्ये अ आशयावर भर देऊन केलेले भाषांतर म्हणजेच अनुवाद, आणि मूळ साहित्य रचनेतील शब्द, वाक्यरचना, शैली जसेच्या तसे ठेवणे म्हणजेच भाषांतर. आणि अनुवादमध्ये दुसरी ओळ असणार आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या विंग्स ऑफ फायर या आत्मचरित्राचा माधुरी शानभाग यांनी केलेला अग्निपंख हा अनुवाद. आणि भाषांतरमध्ये विविध सामाजिक शास्त्रे, उदाहरणार्थ समाजशास्त्र, राज्यशास्त्र इत्यादींचे संदर्भ ग्रंथ, विज्ञान, तंत्रज्ञान या विषयाची भाषांतरे, अशा प्रकारे आपण अनुवाद आणि भाषांतर यामधला फरक थोडक्यात आपण या ठिकाणी स्पष्ट करू शकतो. त्यानंतर कृती क्रमांक 1 फरक स्पष्ट करामध्येच 2 आकडा आहे रूपांतर आणि स्वैर अनुवाद. यामध्ये आपल्याला फरक स्पष्ट करायचा आहे. उत्तर आहे रूपांतरमध्ये अ एखाद्या वाङ्मय प्रकारातील कलाकृती दुसऱ्या वाङ्मय प्रकारात बदलणे म्हणजे रूपांतर होय. आणि स्वैर अनुवाद म्हणजे मूळ साहित्यकृतीमधील भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक वातावरण अनुवादित साहित्यकृतीत बदलले जाते त्याला स्वैर अनुवाद असं म्हटलं जातं. त्याचबरोबर रूपांतरमध्ये ब आहे पुल म्हणजेच पु ल देशपांडे चे ती फुलराणी हे नाटक जॉर्ज बनार्ड शॉ यांच्या पिरमेलियन या इंग्रजी नाट्याचा भावानुवाद आहे. त्याचबरोबर स्वैर अनुवादमध्ये ब आहे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या मूळ बंगाली कवितेचा श्यामला कुलकर्णी यांनी जाता असताला हा स्वैर अनुवाद केलेला आहे. यानंतर मित्रांनो कृती क्रमांक 2 आहे अनुवादाची कार्यक्षेत्रे स्पष्ट करा. उत्तर आहे आजच्या काळात दर्जेदार साहित्याचे अनुवाद विविध भाषांमध्ये करण्याची मोठी संधी उपलब्ध झालेली आहे. मुद्रित आणि मौखिक असे अनुवादाचे प्रकार असून मुद्रित साहित्यात प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील विविध शाखा, वैद्यकीय क्षेत्र, कायदा क्षेत्र, पर्यटन क्षेत्र, प्रसारमाध्यमे आणि जाहिरात, प्रशासन, उद्योग, व्यापार, सांस्कृतिक क्षेत्रे, क्रीडा तसेच आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपट इत्यादीमध्ये अनुवादकांची खूप गरज भासते. मुद्रित साहित्याप्रमाणेच मौखिक अनुवादाचे कार्यक्षेत्रही विस्तारित झालेले आहे. या क्षेत्रात दुभाषक म्हणून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करण्याची संधी, जनसंपर्क क्षेत्रात विमानतळ, विमाने, हॉटेल्स, रेल्वे स्थानक, दूरध्वनी इत्यादी, त्याचबरोबर पर्यटन सेवेत विदेशी पर्यटकांसाठी निवास, भोजन, स्वागत, मनोरंजन इत्यादी सेवा करण्यासाठी याची गरज भासते. समूह दूरभाष म्हणून परदेशी व परभाषी सहकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे अनुवाद सेवा, आंतरजालामार्फत म्हणजेच इंटरनेटमार्फत
तातडीचे भाषिक व्यवहार साधता येतील, खाजगी व सरकारी क्षेत्रातील महत्त्वाच्या प्रकल्पांवरील चर्चांमध्ये दुभाषकाची गरज अतिशय महत्त्वाची असते. समूह संबोधन अनुवादाचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर बुद्धिजीवी प्रथित यश मंडळींसाठी तज्ज्ञ अनुवादकांची अतिशय गरज भासते. यानंतर कृती क्रमांक 3 आहे, अनुवाद क्षेत्रातील व्यवसायाच्या संधी तुमच्या शब्दात नमूद करा. उत्तर असणार आहे, विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ज्ञान माहिती यांच्या देवाणघेवाणीच्या कक्षा रुंदवल्या जात आहेत आणि यामुळे अनुवाद क्षेत्रही झपाट्याने विस्तारले जात आहे. हल्ली विविध भाषातील दर्जेदार साहित्याची मागणी वाढत असलेली दिसून येते. साहजिकच यासाठी तज्ज्ञ अनुवादकांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली आहे किंवा वाढलेली दिसते. अनुवाद क्षेत्र हे आत्ता केवळ साहित्यापुरते मर्यादित राहिले नसून प्रसारमाध्यमे, समाज माध्यमे, जाहिरात इत्यादी क्षेत्रातही अनुवादकांची गरज आता आपल्याला निर्माण झालेली दिसते. दूरदर्शनवरील प्रसिद्ध कार्यक्रम इतर भाषांमध्ये अनुवादित केले जातात. एखाद्या गाजलेल्या चित्रपटाचे पुनर्निर्माण विविध भाषांमध्ये केले जाते. विज्ञान, प्राणीजगत अशा विषयांवरील चॅनल्सना नेहमीच चांगल्या अनुवादकांची गरज भासते. बहुराष्ट्रीय कंपन्यांनाही जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी व आपला व्यवसाय वाढवण्यासाठी स्थानिक भाषेच्या वापरासाठी अनुवादकांवर अवलंबून राहावे लागते किंवा ते अनुवादकावरती अवलंबून असतात. या क्षेत्रातील कामाचा प्रदीर्घ अनुभव असलेले तज्ज्ञ अनुवादक स्वतःची अनुवाद सेवा पुरवणारी स्वतंत्र संस्थाही काढू शकतात. विविध प्रकाशन संस्थांना भेटून त्यांना अनुवाद सेवा ते पुरवू शकतात. हल्ली प्रत्येक चित्रपटात खाली सबटायटल म्हणजेच उपशीर्षक पट्टी असते, ती सरकत असलेली आपल्याला दिसते. यासाठी अनुवादकाची आवश्यकता असते. या क्षेत्रात दिवसेंदिवस व्यवसायाच्या संधी वाढतच आपल्याला दिसतात किंवा वाढतच आहेत. त्यामुळे आपल्यातील क्षमता ओळखून या विषयात रस असल्यास आपले भाषाविश्व ज्ञान सतत अद्यावत ठेवून आणि वाढवत राहून या क्षेत्रात प्रवेश करता येतो व यशही चांगल्या प्रकारे मिळवता येते किंवा संपादन करता येते. यानंतर कृती क्रमांक 4 आहे, अनुवाद करणे ही सृजनशील कृती आहे हे विधान स्पष्ट करा. उत्तर आहे, अनुवाद म्हणजे मूळ साहित्य कृतीच्या अंतरंगात प्रवेश करून मूळ लेखकाचे स्व किंवा स्वत्व अबाधित राखून नवनिर्मिती करणे. यामुळे अनुवाद हे शब्दशः भाषांतर नसून तो भावानुवाद असतो. अनुवाद लेखनातील मतितार्थ समजून घेतला जातो, सौंदर्यस्थळे जाणून घेऊन ती योग्य तऱ्हेने अनुवादात पेरली जातात. अनुवादात लक्षार्थ अर्थाचा मूळ गाभा जाणून घेऊन अनुवाद करावा लागतो. म्हणूनच अनुवाद ही केवळ एक प्रक्रिया नसून ती एक सृजनशील कला आहे. प्रत्येक भाषा तिची धाटणी, तिचे सौंदर्य वेगळे असते आणि त्यामुळेच प्रत्येक भाषेची शाब्दिक रचना, वाक्यरचनेची पद्धत वेगळी असते. अशा वेळी अनुवादात अर्थाचे संदर्भ बदलू शकतात, तसेच प्रांतीय भाषेतील संदर्भही मर्यादित असतात. अशा वेळी अनुवादकाच्या ज्ञानाचा कस लागताना दिसतो. अनुवादक हा अनुवाद करताना दोन संस्कृतींना जोडणारा दुवा असतो. अनुवाद ही मूळ कलाकृतींशी समांतर अशी सृजनशील कलाकृती असून ते अतिशय कौशल्याचे काम मानले जाते. यामुळे वाचकांपर्यंत अपेक्षित परिणाम साधणारे साहित्य
पोचवले जाते किंवा पोचते. आणि त्याचबरोबर अनुवादकाचे भावविश्व आणि व्यक्तिमत्वही समृद्ध होत असते. आणि म्हणूनच अनुवाद करणे ही सृजनशील कृती आहे या विधानाची सत्यता पटते. यानंतर कृती क्रमांक 5 आहे, अनुवाद करताना पाळायची पत्ते तुमच्या शब्दात लिहा. उत्तर असणार आहे, मूळ भाषेतील रचनेप्रमाणे अनुवादित साहित्य हे नाविन्यपूर्ण शैलीदार वाटण्यासाठी काही पत्ते आपल्याला पाळावी लागतात. त्यामध्ये एक आहे कलाकृतीची निवड, उत्कृष्टता आणि गरज या निकषांवर आधारित असावी. दुसरं जे पत्ते आहे ते आहे अनुवादकाने मूळ लेखकाचे स्वतत्व अबाधित राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. तिसरं जे पत्ते आहे ते आहे अनुवाद करताना वर्णन, विवेचन इत्यादी सुस्पष्ट असले पाहिजेत. त्याचबरोबर अचूकता आणि विश्वासार्हता जपली गेली पाहिजे. पुढील जे पत्ते आहे ते आहे अनुवादकाने तटस्थ दृष्टिकोन बाळगून कलाकृतीला योग्य न्याय दिला पाहिजे. पुढे आहे अनुवादकाने स्वतःची मते मूल्ये कलाकृतीवर लादण्याचा प्रयत्न करू नये. त्यानंतर पुढे आहे अनुवादकाला स्तोत्रभाषा व लक्ष्यभाषा याच्या व्याकरणाचे उत्तम ज्ञान असावे लागते. तसेच अनुवाद हा वाचकांचे ज्ञानविश्व समृद्ध करणारा असावा. मूळ कलाकृतीतील निश्चित गोष्टी उदाहरणार्थ स्थळांची, वृत्तपत्रे, मासिके, पुस्तके यांच्या मूळ नावाचा अनुवाद करू नये. आणि शेवटी आहे कलाकृतीचे स्वरूप आणि अनुवादाची गरज लक्षात घेऊन स्वैर अनुवाद करावा की शब्दशः असावा हे ठरवले गेले पाहिजे. यानंतर या पटाची 6 कृती आहे, अनुवादामुळे सांस्कृतिक संचित विस्तारते याबाबत तुमचे मत स्पष्ट करा. उत्तर आहे, भाषा हे आपल्या मनातील विचार, भावना, कल्पना व्यक्त करण्याचे माध्यम आहे किंवा आपण माध्यम मानतो. भाषेच्या माध्यमातून संवाद साधणे, माहिती व ज्ञान याची देवाणघेवाण करणे या गोष्टी घडून येतात व त्यामुळे समाजाची साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक जडणघडण होत असते. समाजात विधायक विचार, मूल्य रुजवण्याचे कार्य हे भाषेच्याच माध्यमातून होत असते. विविध देशात उत्तम दर्जाचे साहित्य निर्माण होत असते. त्यामुळे या साहित्याचा अभ्यास करण्यासाठी तसेच त्याचा आस्वाद घेण्यासाठी अनुवादाचा मार्गच आपल्याला स्वीकारावा लागतो. त्यामुळे दोन संस्कृती जोडल्या जातात व लोकांचे ज्ञानविश्व समृद्ध होत जाते. अशा प्रकारे अनुवादातून साहित्याचे केवळ भाषांतरच होत नसून एका साहित्यातील सांस्कृतिक, सामाजिक वातावरण, विचार, भावना या दुसऱ्या भाषेतील वाचकांपर्यंत पोहोचवल्या जातात. अशा प्रकारे अनुवादामुळे सांस्कृतिक संचित विस्तारले जाते. यानंतर कृती क्रमांक 7 आहे, बोलीभाषा आणि प्रमाणभाषा याबाबतची अनुवादकाची भूमिका स्पष्ट करा. उत्तर आहे, कुठलीही भाषा ही प्रमाणभाषा व बोलीभाषा अशा प्रकारात वापरली जाते. बोलीभाषा ही दैनंदिन जीवनात बोलली जाणारी अनौपचारिक भाषा असून प्रमाणभाषा ही व्यवहारात वापरली जाणारी व तांत्रिकतेचा समावेश असलेली औपचारिक भाषा असते. त्यामुळे अनुवाद करताना अनुवादकाला त्या साहित्यात कुठल्या प्रकारची भाषा वापरावी याची समज असावी लागते. उदाहरणार्थ ग्रामीण भाषेतील कादंबरीचा अनुवाद करायचा असल्यास त्या प्रमाणभाषेचा किंवा त्या ठिकाणी प्रमाणभाषेचा अग्रधरणे योग्य होणार नाही.
तसेच अनुवादकाला कालखंड, सांस्कृतिक संदर्भ याचे ज्ञान असणे अत्यंत महत्त्वाचे असते. यासाठी त्याचे प्रमाण भाषा आणि बोलीभाषा या दोन्ही भाषांवरती प्रभुत्व असायला हवे. तसेच अनुवाद करताना पर्यायी शब्दांचा विचार करताना अनुवादकाचे संदर्भ विश्व समृद्ध असायला हवे. यासाठी अनुवादकाने विभिन्न बोलींचा तत्कालीन सांस्कृतिक संदर्भांचा अभ्यास करणे अतिशय महत्त्वाचे असते. विद्यार्थी मित्रांनो, या पाठाचा किंवा या पाठाची जी शेवटची कृती आहे ती आहे 8वी. त्यामध्ये खालील परिच्छेदाचा हिंदी व इंग्रजी भाषेमध्ये अनुवाद करा. परिच्छेद आहे, मोहन आज सकाळी लवकर जागा झाला. त्याने दात घासले, तोंड हातपाय धुतले आणि तो अभ्यासाला बसला. आज तो खेळायला गेला नाही. मोहनने 10 वाजता भोजन केले, लेखन साहित्य घेतले आणि तो परीक्षेसाठी शाळेत निघून गेला. हा आहे परिच्छेद. आणि या परिच्छेदाचं आपल्याला हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये अनुवाद करायचा आहे. सर्वप्रथम आपण हिंदी अनुवाद करूया. आज सुबह मोहन जल्दी उठा. उसने दात साफ किए, मुंह हाथ पैर धोए और पढ़ाई करने बैठ गया. वह आज खेलने नहीं गया. मोहन ने 10 बजे भोजन किया, लेखन सामग्री लेकर वह परीक्षा के लिए विद्यालय निकल गया. त्यानंतर याच परिच्छेदाचा इंग्रजी अनुवाद असणार आहे. मोहन वेक अप अर्ली टुडे. ही फिनिश हिज मॉर्निंग रूटीन अँड इन्स्टंट ऑफ गोईंग आउट टू प्ले. ही स्टार्टेड स्टडींग. ही हॅड हिज फूड बाय 10 आफ्टर मॉर्निंग. ही टूक द स्टडी मटेरियल अँड लेफ्ट फॉर द स्कूल. त्यामध्येच 2 आहे. खालील वाक्यांचा मराठी व इंग्रजीत अनुवाद करा. वाक्य आहे, या ठिकाणी 3 वाक्य दिली आहेत, अ, ब आणि क. त्यामध्ये पहिलं वाक्य आहे, किसी नदी में एक भेडिया ऊपर की तरफ पाणी पी रहा था. ब आहे, मेरे मित्र की चिट्ठी कही दिनों बाद आई. आणि क आहे, राम के पिता मोहन यहा आए हे. बघूया पहिल्या वाक्याचा आपण मराठी अनुवाद पाहूया. कोण्या एका नदीच्या वरच्या बाजूस एक लांडगा पाणी पीत होता. याचा इंग्रजी अनुवाद असणार आहे, वन्स अ वुल्फ वॉज ड्रिंकिंग वॉटर फ्रॉम द अप्पर पार्ट ऑफ अ रिव्हर. या ठिकाणी आपल्याला काळ म्हणजे टेन्स ज्ञान असलं पाहिजे की ही क्रिया घडून गेलेली आहे, चालू आहे की घडणार आहे, त्यावरती आपण या ठिकाणी काय करायचं आहे, वाक्यामध्ये योग्य तो बदल करायचा आहे. ब आहे वाक्य, मेरे मित्र की चिठ्ठी कई दिनों बाद आई. याचा मराठी अनुवाद असणार आहे, बऱ्याच दिवसांनी माझ्या मित्राचे पत्र आले. आणि त्याचाच इंग्रजी अनुवाद असणार आहे, आफ्टर अ लॉंग टाईम आय हॅव रिसिव्ड अ लेटर फ्रॉम माय फ्रेंड्स. आणि शेवटचं वाक्य आहे, क, राम के पिता मोहन यहा आए हैं. मराठी अनुवाद असणार आहे, रामचे वडील कंसामध्ये मोहन इथे आले आहेत. आणि त्याचाच इंग्रजी अनुवाद असणार आहे, राम्स फादर इन ब्रॅकेट मोहन इज हिअर. अशा तऱ्हेने मित्रांनो, आपण अनुवाद या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय सविस्तरपणे पाहिलेला आहे. मित्रांनो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा. यानंतर मी लवकरच आपल्यासाठी व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्याकडून बराच वेळ होतो आहे, त्याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करतो. कारण संपूर्ण कामाचा बोजा, नोकरी सांभाळून मी आपल्यासाठी हे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो आहे. थोडा उशीर होतो आहे, त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.